वेलकम व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या महत्वाचे ज्या अपडेट्स आहोत त्या जाणून घेणार आहोत सोबत सोबत जे आहे टी टी परीक्षेबद्दल काय अपडेट आहे नंतर टेट परीक्षा जे आहे त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे टीटी अपात्र शिक्षक आहेत त्यांच्या संदर्भात ज्या नवीन नवीन बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे जी धास्ती घेतलेली आहे जी प्रामाणिक होतकुरू विद्यार्थी आहे टी टी धारक जे आहेत त्यांनी त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या महत्वाच्या महत ज्या अपडेट्स आहेत त्या सुद्धा जाणून घेणार होतो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझं नवीन चॅनलची लिंक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ झाल्यानंतर ओके तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्याच अगोदर बघा पहिली जी बातमी आहे ती आहे जवळपास जी महत्वाची बातमी आहे त्याबद्दल बात बोलूया आपण अगोदर खूप सारे प्रामाणिक विद्यार्थी जे आहेत जे टी टी उत्तीर्ण आहेत आणि त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, आहे की जे टी टी अपात्र शिक्षक आहे ज्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्यांच्या संदर्भात न्यायालय जे आहे किंवा कोर्ट जे आहे ते काय निकाल देणार आहे हे बघा निश्चिंत रहा जे टी ई टी धारक आहेत जे प्रामाणिक आहेत आणि हुतखुर आहेत त्यांच्यासाठी कारण न्यायालयामध्ये सुद्धा गेल्यानंतर सुद्धा कोणताही टी ई टी धारक जो आहे जर अपात्र किंवा गैरप्रकारे जर एखादा विद्यार्थी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होत असेल त्यावेळेस किंवा एखाद्या विद्यार्थ्याने टी ई टी प्रमाणपत्र जे आहे तर ते टी बोगस टी टी प्रमाणपत्र घेतलेलं आहे तर त्यावेळेस मात्र न्यायालय जे आहे तर निकाल जो देणार आहे तो निकाल प्रामाणिक रहे। जे विद्यार्थी आहे त्यांच्या बाजूनच देणार आहे कारण की आपला सगळ्यांना न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे आणि न्यायपालिका जी आहे कोणत्याही कंडिशनमध्ये चुकीचा निर्णय देऊ शकत नाही त्याच्यामुळे जे आहे तर जे गैरप्रकार करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे शिक्षक अपात्र आहेत टी टी परीक्षेमध्ये दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस असेल दोन हजार अठरामध्ये सुद्धा असेल तर या सगळ्या परीक्षांमध्ये जिथं शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये आणि ज्यांचा जो टी टीटी प्रमोत्र आहे ते विद्यार्थी यांच्या संदर्भात न्यायालय जे आहे यांना फक्त तात्पुरता दिलासा मिळाला आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या टीटी अपात्र शिक्षकांना तात्पुरता दिलासा दिला अगोदर दोन विद्यार्थी होते जे होते ते त्यांना आणि त्यांचा शालार्थ आय डी किंवा त्यांना जे आहे त्यांचा शालार्थ आयडी गोठवण्यात आलेला नाहीये आणि त्यांना जे आहे ते सध्या नोकरीहून काढण्यात आलेलं नाहीये पण याचा अर्थ जे आहे की न्यायालय पूर्ण प्रकरण जे आहे पूर्ण प्रकरण बघेल आणि त्याच्यानंतर निकाल देण्याचं काम न्यायालयाचं आहे तर न्यायालय व्यवस्थित आणि योग्य तो निर्णय देण्याची अपेक्षा आहे आणि न्यायालय तशाच प्रकारचा निर्णय येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्या बाबतीत चिंता करू नका दुसरी जी गोष्ट आहे ती आहे टेट परीक्षेच्या संदर्भात आता टेट परीक्षेचं जे जा आयोजन आहे तर टेट परीक्षेचं आयोजन कुठपर्यंत होऊ शकतं टेट परीक्षा लवकरात लवकर घ्यावी लवकर याच्यासाठी दबाव वाढतोय शासनावर आणि शासन जे आहे ते लवकरात लवकर टेट परीक्षेचं आयोजन करणार आहे पण त्यासाठी काही गोष्टी लागणार आहेत कोणत्या बघा सगळ्यात अगोदर जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक संख्या जी आहे म्हणजे शिक्षकांची संख्या जी आहे ती किती आहे हे आपल्याला जवळपास सगळ्यांना माहीतच आहे की एकतीस हजार चारशे बहात्तर पदे रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये बरोबर आता जे जी पद पदसंख्या आहे जसं जसं निवृत्ती वय जे आहे किंवा निवृत्तीमुळे जे रिटायर होणारे शिक्षक आहेत त्यांच्यामुळे जी पदसंख्या जी आहे शिक्षका शिक्षकांची ती वाढत जाणार आहे दिवसेंदिवस तर शासनाला जे आहे तर एक भीती आहे की दहा टक्के शिक्षक भरती जी आहे किंवा दहा टक्के शिक्षकांचं प्रमाण असलं पाहिजे शिक्षकांची रिक्त संख्या दहा टक्केपेक्षा कमी नसली पाहिजे ते जवळपास एकतीस हजार चारशे बहात्तर पदांची संख्या आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण जे आहे ते मराठी शाळामध्ये आहे मराठी शाळांमध्ये जवळपास सतरा हजार पदे रिक्त आहेत आपण आता ज्या ज्या लेटेस्ट बातम्या ऐकता आहोत त्याच्यानुसार शिक्षक भरतीची भरपूर पदे रिक्त आहेत आणि त्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेणं खूप आवश्यक आहे तिसरी गोष्ट इथं हायलाईट करायसारखी ही आहे की शिक्षणसेवकांचं जे मानधन आहे ज्याच्या वाढी संदर्भात अगोदर काही दिवस अगोदर काही निर्णय आला होता तर शिक्षण मंत्री जे आहे मान्य दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणसेवकांच्या मानधनवाडीबाबत आमचं विचार है है। जो आहे तो सुरू आहे आणि शिक्षणसेवकांच्या मानधनवाडीमध्ये लवकरच निर्णय घेण्यात येईल तर शिक्षणसेवक मानधनवाढ होणार आहे होईल याच्याबाबत सकारात्मक निर्णय येणार आहे शासनाकडून त्याच्यामुळं सेवक मानधनाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लवकरच मिटणार आहे तिसरी जी गोष्ट आहे ती आहे टी टी परीक्षेच्या संदर्भात टीईटीचा निकाल रोखण्याच्या मागचं कारण काय आहे अगोदर माननीय शिक्षण मंत्री जे आहे दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे की टी टी परीक्षेचा निकाल लावण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना सूचित करण्यात आलेला आहे किंवा त्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहे नंबर दोन टी टी परीक्षेचा जो घोटाळा आहे त्याचा जो तपास सुरू आहे त्याचे सुद्धा आरोपपत्र जे आहे दाखल करण्यात आलेलं आहे जवळपास पूर्ण तपास जो आहे तो झालेला आहे आणि नंबर तीन ईडी तपास जो आहे तो सुद्धा सुरू आहे कारण की मोठमोठे जे व्यक्ती आहेत त्यांचे नाव येण्याच्या समोर चिन्ह आहेत या टी घोटाळ्यामध्ये त्याच्यामुळे तो जो तपास आहे तो ईडी विभागाकडे गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय निर्णय येणार आहे तो आपल्याला करणार आहे पण त्याच्यासाठी महाटीटीचा निकाल जो आहे तो रोखण्यात येणार नाही कारण सांगतो मी तुम्हाला कारण की महा टीटी परीक्षेचा निकाल लावणं याच्यासाठी गरज आहे कारण की परीक्षा झाल्यानंतर चाळीस दिवसाच्या आतच निकाल लागला पाहिजे इथे नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये परीक्षा झाली होती आता जवळपास नऊ दहा महिने उठून गेले म्हणजे जवळपास दहा अकरा महिने होत आले परीक्षेला आता जो, जो, आता जो है तो टीटी निकाल आहे तर टी टी परीक्षेचा निकाल लागणार कधी आहे खूप साऱ्या मुलांचे रिप्लाय कमेंट्स येतात की टीचा निकाल कधी आहे टीचा निकाल कधी आहे तर तुम्हाला टीईटीचा निकाल कधी लागणार आहे ते सांगून देतो या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये टीचा निकाल लागणार आहे आजची दोन तारीख आहे जवळपास पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये टी ईटी परीक्षेचा निकाल हमखास लागणार आहे त्याच्याबद्दल निश्चिंत राहा म्हणजे जवळपास पंधरा तारखेच्या टी पर्यंत टीईटीचा निकाल येणे अपेक्षित आहे आणि येणार आहे येणे हौ हो कंडिशनमध्ये त्याच्यामुळं तुम महाटीटी धारक जे आहेत महाटीटी परीक्षा ज्यांनी दिलेली आहेत त्यांनी निश्चिंत रहा टी परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर होणार आहे आता फक्त जे विद्यार्थी टीटी अनुतीर्ण आहेत किंवा टीटी परीक्षा जर तुम्ही पास झाले नाही तर त्यावेळेस घाबरू नका कारण की लगेच तुमच्यासाठी जे आहे तो पुढची जी संधी आहे ते येणार आहे कारण की टीटी परीक्षेचं परत आयोजन करण्यात येणार आहे आणि जर टीटी परीक्षेचं आयोजन नाहीच झालं तर त्यावेळेस सी टेट जे आहे ते डिसेंबरमध्ये होणार आहे त्याच्यामुळे जे आहे ते टीटी परीक्षा जे अनुत्तीर्ण होतील किंवा ज्यांना यावेळेस टी टी परीक्षा उत्तीर्ण होणं जमलं नाही त्यांनी पुढची जी टी टी आहे एक तर महाटीटी असेल किंवा एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटची टी टी तिचा अभ्यास सुरू करा दुसरी जी आहे आणि त्या दिवशी मी सांगितलं होतं की अभियत्त चाचणी जी आहे तर ती खूप साऱ्या दिवसानंतर होते म्हणजे टेट परीक्षेचं आयोजन खूप साऱ्या दिवसानंतर होते पहिली गोष्ट म्हणजे अगोदर फक्त चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना जे अगोदर शिक्षक भरती झाली होती त्याच्यामध्ये फक्त चार पाच हजार विद्यार्थ्यांनाच समाविष्ट करण्यात आलं होतं आणि उर्वरित शिक्षक भरती बाकी आहे आणि यावेळी शिक्षक भरतीच्या जागा सुद्धा जास्त असणार आहे त्यामुळे जे आहे ते यावेळेस तुम्ही व्यवस्थित आणि योग्यरित्या अभ्यास करून जे आहे ते टेट परीक्षेच्या तयारीला लागा कारण की टेट परीक्षेचं लवकरात लवकर आयोजन होणार आहे महा टी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर टेट परीक्षेचं लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर होऊ शकतं त्याच्यामुळं या बाबतीत सुद्धा मुलांना शंका होती टेट परीक्षा होणार की नाही होणार कधी होणार आहे तर टेट परीक्षा जी आहे लवकरात लवकर आयोजन केलं जाईल शासनातर्फे आणि शासनाने सुद्धा म्हणजे आता सध्याचे जे शिक्षण मंत्री आहेत मान्य दीपक केसरकर सर यांनी असं सांगितलेलं आहे की शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी लवकरात लवकर जे आहेत टेट परीक्षेचं आम्ही आयोजन करणार आहोत आणि त्यानुसार उर्वरित शिक्षक भरती अगोदर राहिलेली शिक्षक भरती आणि येणारी जी शिक्षक भरतीची पदे आहेत किंवा शिक्षकांची जी पदे निर्माण झालेली आहेत त्यापैकी जवळपास पन्नास टक्के रिक्तपदे भरण्यात येणार आहे आणि नंतर आला विषय टेट परीक्षा जे आहे कोणत्या एजन्सी मार्फत घेण्यात येणार आहे बघा आता एम बघा एम केसीएल uh, टीडीएस आणि आयबीपीएस अशा तीन कंपनीची निवड झाली होती अगोदर काही दिवसा अगोदर आपण जसं बोललो होतो पण त्यातील एम जी कंपनी आहे ती थोडी uh, त्या uh, एक बातमी आली होती अगोदर तुम्हाला माहित असेल कदाचित तर त्यामुळे एम जी कंपनी आहे तिची न निवड करता आणि एम सी द्वारे सुद्धा शिक्षक भरती न होता शिक्षक भरती जी आहे बाह्य यंत्रणेद्वारे निविदा मागण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार जे आहे ते सरकार निर्णय घेणार आहे आता महत्वाची बातमी बघा डब्ल्यू एस जे आरक्षण आहे जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस मध्ये येतात तर त्यांच्यासाठी जे दहा टक्के आरक्षण असतं कोणत्याही पदभरतीमध्ये तर ते आता समोर राहणार आहे का त्याच्याबद्दल थोडी नाराजीचा सूर आहे कारण की डब्ल्यू एस आरक्षण धोके देण्याची शक्यता आहे तुम्ही आज जशी बातमी बघितली असेल कदाचित नसेल बघितलं तर तुम्ही न्यूज चॅनलवर जाऊन बघू शकता कोणत्याही प्रकारच्या कारण की ई डब्ल्यू एस आरक्षणासंदर्भात आजच एक बातमी समोर आली आहे की ई डब्ल्यू एस आरक्षण जे आहे जे दहा टक्के कोणत्या पदवर्तीमध्ये असतं ते धोक्यात येऊ शकतं अजून तशी बातमी आलेली नाही आहे पण त्याला जे आहे ते है त्या बाबतीत काय होणार आहे येणाऱ्या समोरच्या काळामध्ये करणार आहे पुढची जी बातमी आहे ती आहे आंतरजिल्हा बदल्या झाल्या पण आदेशच नाही मिळाला स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही ही जी बातमी आहे ही पुधारी पेपरमध्ये प्रकाशित झाली आहे म्हणजे जिल्हा परिषदेमधून आंतर जिल्हा बदल्या झाल्या पूर्ण शिक्षकांच्या पण जोपर्यंत दुसऱ्या जिल्ह्यातले शिक्षक आपल्या जिल्ह्यात येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना तिकडच्या जिल्ह्यामध्ये जाऊ देणार येणार नाही किंवा जाऊ दिल्या जात नाही त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या ज्या आहे त्या झाल्या पण आदेशच नाही मिळाला असा प्रकार आहे सध्या तरी दुसरी जी बातमी आहे ती आहे स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धोरण ठरवा औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे राज्य शासन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे इथून समोर जे आहे ती एम पी एस सी परीक्षा जी आहे तर कोणतीही स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धोरण ठरवावे असं न्यायालयानं म्हटलेलं आहे महत्वाची बातमी आहे आजची तिसरी जी बातमी आहे ती आहे खाजगी शाळातील शिक्षक ग्रॅज्युएटी पात्र सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा ही बातमी नवी दिल्ली प्रसिद्ध प्रसिद्ध झाली आहे खाजगी शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार याच्यामुळं आणि शाळा व्यवस्थानांची याचिका फेटाळलेली आहे तुम्ही ही स्क्रीनशॉट बघू शकता पुढारी पेपरमध्ये बातमी आलेली आहे तुम्ही सविस्तर बातमी पूर्ण वाचू शकता पुढची बातमी आहे जी आज खूप हायलाईट झाली आहे ती आहे प्राथमिक शिक्षकांची एकतीस हजार रिक्त आहेत म्हणजे जवळपास माहिती अधिकाऱ्यामध्ये ही बातमी उघड झाली आहे आणि तुम्हाला सांगतोय मी इथं माननीय शिक्षण मंत्री जे आहेत दीपक केसरकर यांनी काय सांगितलेलं आहे आता इथं बातमी आहेच याच्यासोबत सोबत अजून एक बातमी आहे कोणती तुम्ही अजून एक बातमी ऐकली असेल शिक्षकांच्या संदर्भात शिक्षक जे आहे ते शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त म्हणजे शिक्ष शिकवण्याव्यतिरिक्त अजून सुद्धा काही कामे सांगितल्या जातात ते कामं जे आहेत जवळपास एकशे एकावन्न कामांचा यादी दिलेली आहे शिक्षकांनी आणि तुम्ही बघतही असाल की प्रशांत बंब जे आहेत त्यांच्या संदर्भात आणि शिक्षक जे आहेत त्यांच्या संदर्भात थोडा वादविवाद सुरू आहे आणि या संदर्भातच जे आहे तर बातमी अशी आहे की कोकणामध्ये जे आहे तर दरम्यान जे आहे ते वेगवेगळे यात्रेकरू येत असतात तर त्यावेळेस इथे शिक्षकांनी जे आहे ते चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शिक्षकांना जे आहे तर तिथे सांगितलेलं आहे तर त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्री जे यांनी याची दखल घेतलेली आहे आणि त्या प्रकरणात व्यवस्थितरित्या चौकशी करण्यात येणार आहे आणि निर्णय घेण्यात येणार आहे नंतर जे आहेत जिथे मी सांगितले तुम्हाला इथे की प्राथमिक शिक्षकांची एकतीस हजार पदे रिक्त आहेत तर इथं जे अध्यक्ष आहेत डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे त्यांनी काय सांगितलेले बघा संतोष मगर यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांची एकतीस हजार चारशे बहात्तर पदेरिक्त असून माध्यमिक व खाजगी संस्थांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे तर यापेक्षा दुप्पट आहेत राज्यात पाच वर्षापासून परिपूर्ण शिक्षक भरती झालेली नसून शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाचा स्तर ढासळत आहे यावर सरकारने तत्काळ शिक्षक भरती सुरू करावी अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे आता इथे माननीय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे बघा गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची चहा पाण्याची व्यवस्था आणि वाहतुकीचे नियोजन करणे ही शिक्षकांची कामे नाहीत त्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारची कामे देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे वर्गामध्ये शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही त्याची परिपत्रकही काढलेली नाही म्हणजे ही सुद्धा बातमी आलेली होती की वर्गामध्ये वर्ग शिक्षक जे आहेत यांचा फोटो लावण्यात यावा मात्र शिक्षकांनी याला विरोध दाखवला होता त्यावेळेस शिक्षण मंत्री जे आहेत यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे की ही जी बातमी आहे किंवा हा जो निर्णय आहे हा प्रत्येकासाठी बंधनकारक नाही आहे समोर बघा येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत योग्य निर्णय जाहीर करीन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांच्या नेहमीच सोबत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये प्राध्यापक भरतीसाठी लवकर जो आहे तो आदेश करण्यात आलेला आहे आणि चंद्रकांत दादा पाटील जे आहेत यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे लवकरात लवकर जे आहे ते प्राध्यापक भरती होणार आहे सोबत सोबत शिक्षक भरतीसुद्धा होणार आहे तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स आणि या होत्या सर्व महत्त्वाच्या बाबी ज्या तुमच्या मनातून ज्या तुमच्या मनात ज्या शंका होत्या त्या दूर होणं आवश्यक होतं तर आहो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबरा सोबतसोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्या प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि सोबतसोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि हा माझं नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर माझ्या नवीन चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय